जिया म्हणजे तुझं स्वागत मी केलंच. रितेश देशमुख ची पहिली फिल्म त्याच्यात पुन्हा आयुष्यात एक तरी गाणं अजय अतुलचं आपल्याला पडद्यावर चित्रित करताना आपल्यावर चित्रित व्हावं असं वाटणारे माझ्यासारखे अनेक नोर पदार्पणातच म्हणजे लगेच अजय अतुलचं म्युझिकल पहिला सिनेमा म्हणजे काय काय मिळावं आणि शिवाय पैसेही मिळाले असतील. पहिलाच पिक्चर आम्हाला एक निर्मा मला एका निर्मात्याने असं सांगितलं होतं मी पैसे मागितले तेव्हा तुला कामही द्यायचं पैसे द्यायचे हे ऐकलेलं आहे आम्ही काय सांगशील. आय थिंक आय जस्ट गॉट लकी बट व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की ऑब्व्हियसली फर्स्ट फिल्म रितेश सरांबरोबर अँड जेनेलिया बाबरोबर प्लस अजय अतुल्स म्युझिक. आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल अँड आय एम सो सो हॅपी. मी खरं तर खूप वेट करते की वेट कधी रिलीज होतोय मला आधी बघू द्या. मी पाहिलंच नाही माझ्याकडे सरप्राईज मला बघायचं की आधी मला वेट लागू द्या नंतर ऑडियन्सला लागेल ते लागणारच आहे वेळ. मी चित्रपट पाहिला त्यामुळे मी खात्रीलायक रित्या सांगू शकतो की या चित्रपटानं काय नंतर मी तो प्रश्न घेणारच आहे. परंतु आता शुभांकर पहिला सिनेमा ना म्हणजे मला तरी वाटतंय पहिला सिनेमा एवढ्या जेन्युइन आणि एवढ्या हम्बल डिरेक्टर प्रोड्युसर ऍक्टर्स को ऍक्टर्स एव्हरीवन अख्ख्या टीम बरोबर मला तरी असं वाटलं नाही की मी कुठल्या टीम बरोबर काम करतोय. एका एका फॅमिली बरोबरच मी शूट करतोय आणि आम्ही स्वतःसाठी आमच्या घरासाठी एक फिल्म बनवतोय मला असं खूप वाटलं. सो तो पहिलाच एक्सपिरियन्स होता मित्र. म्हणून तर मी असं फॅमिली पण दिग्दर्शक म्हणून तर रितेश भाऊ बरोबर तू काम केलं. मी कधी दिग्दर्शक म्हणून काम नाही केलं. अर्थात एक छोटासा सीन आम्ही केलाय याच्यामध्ये मी आणि सिद्धू पण एक सत्याचा बॅकबोन सत्याचा कणा आधार हे करत असताना काय तू आहेस तुझ्या वैयक्तिक आयुष्यात असं कोणी सत्य आहे तुझं? खर तर ऍक्च्युली जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिली बरोबरच मी जर कोणाला मानत असेल तर मी माझ्या मित्रांना मानतो. कारण की माझ्यासाठी प्रायोरिटी वाईज फॅमिली मित्र असे नाही आहे ते एकत्रच येतात कारण की ते माझे फॅमिलीज आहे. आता जेव्हा ह्या प्रकारचा एक रोल आला सो व्हॉट आय रिअली थिंक इज की तुम्ही कुठला रोल करताय हे मित्राचा रोल करताय वगैरे हे इम्पॉर्टंट नसून मित्र तुमच्या आयुष्यात काय रोल पूर्ण करतोय साकारतोय हे खूप गरजेचं आहे. आणि जॉन्टी म्हणून हा त्या मुलगा आहे तर मला वाटतं की तो मित्र म्हणून पण आहे तो त्याच्यासाठी एक पालक म्हणून पण आहे तो आमचं एक कन्सर्न होतं की तो त्याची गर्लफ्रेंडही आहे पण एक सगळ्या तर ह्या सगळ्या भूमिका जे जो एक माणूस निभावतो तो एक ऍक्च्युली एक मित्र असतो. आणि हे झालं ऑन स्क्रीनचं पण डिरेक्टर वाईज सर आणि ऍज अन ऍक्टर ऑल्सो तो जो स्विच मी बघितलाय आणि तो स्विच करणं खूप कठीण जातं. ऍक्टर म्हणून पण आपल्याला कळतं की आपल्याला एक 360 डिग्री पण विचार करायचा आणि प्लस सत्य म्हणून विचार करायचा. सो हे मला खूप मला तरी वाटलं शिकण्यासारखंच आहे आणि ते नक्कीच आहे. आणि आम्ही ऑफ स्क्रीन पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग झालेलं आहे आणि ऑफ स्क्रीन मध्ये रितेश देशमुख ही व्यक्ती ऑफ स्क्रीन मध्ये तुम्हाला असं ट्रीट म्हणजे लिटरली आम्ही काम करत असताना माऊलीच्या वेळेचा माझा अनुभव मी तुला सांगतो. यांना दोन भाऊ आहेत पण तिसरा भाऊ म्हणून मला ट्रीट करतो. इतका प्रेमळ माणूस आहे इतकं प्रेम आत आणि आउटस्टँडिंग काम केलंय चित्रपटात त्यांनी ऍक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून पण रवी बोला विलन विलनची नागिन निघाली किती वाजली.